पहिला सामना कोण आहे खालच्या गटाचा पहिला कोण आहे चला चरण इलेवन चरण आणि आसुबा इलेवन घुडे संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय कॉल दिल्यानंतर आपण त्वरित व्यासपीठावर यायचंय घुडे इलेवन घुडेचे संघ नायक अजय आणि चरण इलेवन चरणचे सोमनाथ नायकोडी आपण तयार राहायचंय मॅचला होतीये सुरुवात द्वितीय फेरीतील हा राऊंड वाकसाहेब जरा बाजूला वा पहिला चेंडू अमोलच्या बॅट मधून दिलाय चेंडू लॉंग ऑफ रिझन ने टाकलाय 38 सर्कल मध्ये फील्ड करेल अप्पा तोपर्यंत दोन धावा काढण्यात अमोलला यश आलंय अमोल आणि सागर साईकला आहे तो अमोल खाली सागर सुरेख अशी गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रवीण काय गोलंदाजी करतोय या आधीचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मॅन ऑफ द मिस्टर सूरज सूरज यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी सूरज यायचंय पहा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काय सुरेख अशी फिल्डिंग करतोय नेतो हिंदो व्हाइट बॉल पंचांचा इशारा तो इट्स व्हाइट बॉल या व्हाइट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते चार या आकड्यावर इंदू हा आला होता चेंडू खाली मात्र कुठेतरी फंबल झाला एकेरीला दुहेरी दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करण्यात यश येतं की काय तीन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात तीन धावा पूर्ण केल्यात सचिनजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते सूरज याला मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यात येत आहे कॅचडीचा कॉल होता मात्र चेंडू गेलाय दोन खेळाडूंना आरून चिरून भेदून चौकार हा येतोय चौकार हलक्या हाताने टोलवला पुन्हा एकदा कॅचडीचा कॉल होता मात्र पळत येतील खेळाडू गॅदर करतील फेकतील तोपर्यंत दुहेरी धाव पूर्ण तिहेरीचा प्रयत्न होतो की काय मात्र एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट 13 या आकड्यावर हॅलो चला चरण इलेवन चरणचे संघनायक आपण देखील यायचंय व्यासपीठावर घुडे इलेवन घुडे संघाचे संघनायक आमच्यापर्यंत जोडलेले आहेत पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता इंदो गोलंदाजीवर इंदो 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 गोलंदाजी मार्कवर इंदो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इंदू गोलंदाजी मार्कवर इंदो इंदो सुरेख असा फटका एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न अमोल आणि सागर पहा काय सुरेख असे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते चला सोमनाथ नायकोडी भाऊ आपला कर्णधार पाठवा
कारण गुढे इलेवन गुढे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. आपल्या कर्णधार संजय याला पाठवायचं आहे. चरण इलेवन चरण संघ सूर्यकाचं क्षेत्र रक्षण. एक धाव पूर्ण दुहेरीचा प्रयत्न होता, मात्र एकेरीवर समाधान मानावं लागेल अमोल आणि सागर याला. 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचे नियोजन प्रमुख सन्माननीय महेशजी भोसले यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे आपल्या असोसिएशनला उंचीवर नेणारे असे मुंबई पोलीसमधील महादेव कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत असेल. चरण इलेवन चरण शेवटचा पुकार असेल. इंदू याने व्हाईट बॉल टाकलेला आहे, कुठेतरी फंबलिंग झालंय, मात्र बॅकअप मात्र त्या ठिकाणी चांगला आलाय. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. हेलो, काय गोलंदाजी, अरे काय हे काय हे काय पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा काय येतोय, ओ यूटी आउट. अमोलला मात्र परतावं लागेल. एकोणीस धावा इंदू, स्कोर तुम्हाला सांगण्यात येतोय. इंदू 19 धावा. सुरेख अशी गोलंदाजी इंदो यांच्या मार्फत. युवराज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. युवराज हिंदो यांचा शेवटचा चेंडू. सागर दिलाय बिरकावून शॉर्ट ऑफ पुल सक्सेसफुल होतो की काय. एक धाव पूर्ण, दुसरीचा पूर्ण, तिसऱ्याचा देखील काय घडतंय. तीन धावा, चौथ्या धावाचा प्रयत्न होतो की काय पाहावं लागेल. मात्र तीनच धावेवर समाधान मानावे लागेल आणि तीन धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. म्हणजेच 12 चेंडू 23 धाव्यांची गरज. म्हणजेच या आधीच्या सामन्याची पुनरावृत्ती होते की काय पाहावं लागेल. चरण इलेवन चरण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. संजय आपण टॉस विन आहेत, फलंदाजी. धन्यवाद. गुढे इलेवन गुढे संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर आपण तयार राहा. अंकुश अँड टीम आपण तयार राहा, आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लक्ष द्या. या दोन षटकानंतर आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आम्हाला लकी कुठलीच नाही, आम्ही जिथं असेल तिथं खेळावर आहे आपलं डिपेंड. इंदू काय सुरेख गोलंदाजी इंदू याने केले. एक नवोदित खेळाडू सावंतवाडी संघामध्ये इंदू. अहो अण्णा चला फलंदाज पाठवा. इंदू काय सुरेख गोलंदाजी मित्रा, आवडली आपल्याला तुझी गोलंदाजी इंदू. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. स्वराज्य वाकुडे खुर्द बुद्रुक
प्रवीण महाराज वंडूसकर कुठे असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण व्यासपीठावर या। प्रवीण आणि सागर ही फलंदाजीची ओपनिंग जोडी, गोलंदाजीवर अमोल। 12 चेंडू 23 धावा म्हणजेच मागच्या मॅचची पुनरावृत्ती होणार की काय। स्लिपरी एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण, 2 धावेवर समाधान। पंचांकडे अपील, अपील आणि अपील, प्रवीण मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल। नवीन फलंदाज हिंदो, गुढे 11 गुढे आपण तयार राहायचंय, अंकुश अँड कंपनी, अजय अँड कंपनी आपण तयार राहायचंय। नवीन फलंदाज हिंदो, इंदुलेकर महाराजांचा कोणतरी लागतो म्हणून त्याचं नाव आहे इंदू। पाहूया इंदू आपल्या संघासाठी काय करतोय, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इंदू। सुरेख अशी गोलंदाजी, काय घडतंय, ओ यू टी आउट, यू मे साइड डेफिनेटली हिट आणि हा दांडी 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 गोल आणि इंदू बॅक टू पवेलियन, गोल्डन डकचा शिकार ठरतोय इंदू। अशोक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय, चला स्पीड अप घ्या इंदू, लगेच बाहेर या मित्रा। अहो अण्णा तुमची बॅटिंग पण बघू द्या, या लवकर। इंदू काहीतरी आपल्या खेळाडूंशी संवाद साधतात, बॉल टर्न झाला आणि मला समजलं नाही, दांडी दांडी गुल झाली माझी असं म्हणताना पाहायला मिळतंय। दांडी घर जाळून घेतले त्यांनी, बाकी काय नाही मित्रांनो। बाउन्सर पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा काय येतोय आपल्यापर्यंत पाहावं लागेल। वन बाउन्सचा इशारा, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर, अजून देखील 21 धावांची गरज माफ करा जिंकण्यासाठी। 8 चेंडू 21 धावेची गरज, चौकार षटकार लगावा लागेल। व्हाईट बॉलचा इशारा येतोय, काय घडतंय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय, पंच सुनील पाटील आणि नेटाजी ढेरे आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। इंदू मेरी बिंदू, राष्ट्रवादी पुन्हा, वन बाउन्स इशारा दिला होता, आता काय होत आहे पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल। पुन्हा एकदा काय घडतंय, काय बिघडतंय, बॉल पंचांचा इशारा काय येतोय, लेग बाईचा इशारा येतोय पंच सुनील पाडेल यांचा। प्रवीण महाराज वंडूसकर कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर या।
काय घडतंय काय बिघडतंय, पंचांचा इशारा येतोय, इट्स अ हाय अँड सम षटकार. सागरच्या बॅट मधून येतोय एका हाय अँड सम षटकार. संघाची धावसंख्या धावून पोचते 11 या आकड्यावरती, म्हणजे 6 चेंडू 11 धावा, म्हणजेच मागच्या मॅचची पुनरावृत्ती. 6 चेंडू 12 धावा म्हणजेच मागच्या मॅचची पुनरावृत्ती पाहायला मिळते आपल्याला. मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 11 धावा पाहिजे होत्या, या मॅचमध्ये 6 बॉल 12 धावा पाहिजेत, म्हणजेच एक धाव एक्स्ट्रा, ती वाईट टाकली तर ती कव्हर होऊन जाते, म्हणजेच 6 चेंडू 12 धावांची गरज. पहा मित्रांनो, सध्याच्या घडीला माणसा माणसाचा भरोसा नाहीये, कोण कुठे जातो कोण कुठे जातो, त्यामुळेच सांगतो माणसाला माणसं जोडून राहा, कारण कोणाचा भरोसा नाही आजकाल. राहुल सोन्या राहुल उर्फ बारक्या गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू, पंचांचा इशारा तो इट्स अ व्हाइट बॉल, म्हणजेच तुम्हाला बोललो होतो ना चेतन भाऊ मागच्या मॅचची पुनरावृत्ती ती झाली, मागच्या मॅचची पुनरावृत्ती. पण यावेळेला फलंदाजी टीम करणारी वरचढ ठरते का बॉलिंग करणारी पाहावं लागेल. पुन्हा एकदा व्हाइट चेंडू, बॅक टू बॅक दुसरा व्हाइट, पाहावं लागेल सोन्या सरस ठरतो की मोन्या सरस ठरतो, बारका सोन्या का मोठा मोन्या, कोण सरस ठरतोय विका अशोक. सोन्या विरुद्ध मोन्या अशी लढाई, म्हणजेच सागर विरुद्ध अशोक अशी लढाई. फुलटॉस मध्ये कॅचेटीचा कॉल, उंच कोरा अमोल त्या ठिकाणी होता, त्याला भेदून चोदून गेला चेंडू, एक केरीला दहेरीत कन्वर्ट करायचं होतं, मात्र कुठेतरी गणित मात्र फसताना दिसते या ठिकाणी शिवदत्त स्पोर्ट सावंतवाडी संघाचं. कारण आता जर पाहिलं तर एक एक धाव आपल्या संघासाठी महत्वाची आहे. पुन्हा एकदा सोन्याने वाईट टाकलेला आहे, सोन्या कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. पाच चेंडू 8 धावा, म्हणजेच सकाळच्या सामन्यांची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा पाहायला मिळते चेतन भाऊ आपल्याला. आणि थोड्याच वेळात पाऊस देखील येईल अशी शक्यता वाटते, कारण ढगांनी देखील इशारा दिला आहे, चेंडू दिला भिरकावून, चेंडूच्या खाली दोन्ही खेळाडूंची टक्कर, काय घडतंय, चेंडू जातोय धन 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 करत, मात्र खेळाडूने उत्कृष्टरित्या तो पकडला, गॅदर केला, फेकला, तोपर्यंत 4 धावा पळून काढल्यात. मित्रांनो, या 4 धावांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, खरंच सुरेतकर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अशोक आणि सागर यांच्या दरम्यान. आता समीकरण नव्याने मांडूयात, 4 चेंडू 4 धावेची गरज जिंकण्यासाठी. 4 चेंडू 4 धावांची गरज. यू मे साय डेफिनेटली हिट सोन्या मोन्यावर वर्चस्व, आणि हे काय पाहायला मिळतंय मित्रांनो, 3 चेंडू 4 धावांची गरज. चला नवीन फलंदाज, अहो अण्णा चला पटापट, 3 चेंडू 4 धावांची गरज. अप्पा आता अण्णा आल्यात, पाहूया काय करतात. अहो अण्णा, अहो अण्णा, आपण जर हा सामना जिंकवलात तर अकिरा अरविंद बेंगडे यांच्याकडून रोख रक्कम 101 रुपये जाहीर झालाय. अहो अण्णा, 3 चेंडू 4 धावांची गरज, आपण जर हा सामना जिंकवलात तर आपल्याला कुमारी अकिरा अरविंद बेंगडे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. आता
अहो अण्णा काय केलं तुम्ही, रनआउटची संधी 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 संधीच सोनं आणि अहो अण्णाला परतावं लागेल. आता समीकरण असेल काय लागलं का बघा. आयोजक जरा, आयोजक पाणी पुरवा, आयोजक जरा पाणी पुरवा लगेच. विजूभाऊ लगेच पाणी पुरवा आयोजक. पाणी पुरवा आयोजक जरा पाणी पुरवा. दोन चेंडू चार धावेची गरज. काय घडतंय काय बिघडतंय. अहो अण्णा आउट झाल्यानंतर अहो आप्पा मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू चार धावेची गरज काय घडतंय. मात्र आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय स्वराज्य वाकुर्डे खुर्द संघाच्या बाजूने, कारण एक चेंडू आणि चार धावेची गरज आहे. एक चेंडू चार धावेची गरज. पहा मित्रांनो मॅच कुठे होती आणि कुठे आणून ठेवली गोलंदाजाने. सोन्यावरचं ठरताना पाहायला मिळतोय. पाहूया नवरा आला वेशी पाशी. मित्रांनो जरा पुढच्या जरा बाजूला व्हा, आम्हाला दिसू द्या मॅच जरा बाजूला. शिवरवाडी संघ शिरसेटवाडी संघ जरा सहकार्य करा. यू मेट आय डेफिनेटली हिट. आणि या ठिकाणी स्वराज्य वाकुर्डे संघ ठरतोय विजयी संघ. आणि यानंतर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा घुडे इलेव्हन घुडे संघ. अंकुश अँड कंपनी लगेच मैदानाच्या आतमध्ये या. आणि वातावरणामध्ये जसं परिवर्तन करतात तसं आवाजामध्ये देखील परिवर्तन करूयात. आणि आपल्या सोबत जोडले जातील प्रवीण महाराज वंडुसकर महाराज या. आणि आता